ते पण बघताय खूपच सुंदर असा फेटावाला बाप्पा बघायला मिळतो आपल्याला. फेटा ग्रीन कलरचा फेटा, अगदी पैठणीच्या बॉर्डरच्या सारखा फेटा आहे. सेम पैठणीची बॉर्डरच आहे ही हिरव्या रंगाची आणि त्याचा सुंदर फेटा बनवून गणपती बाप्पाला घातलेला आहे. लाल रंगाचा वेल्वेटचा शेला आहे हा, किती सुंदर वाटते बघा. वेल्वेटचा शेला घातला बाप्पाला आणि मोर पंखी रंगाचं पितांबर आहे, किती सुंदर वाटतं. ही आहे हा पिवळा पितांबर आहे, आपल्या आरतीमध्ये पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला तसा हा पिवळा पितांबर नेसवला आहे गणपतीला. आणि हा पिवळ्या रंगाचा शेला घातला आहे, फेटा पण पिवळ्या रंगाचा. पूर्ण मॅचिंग सेटनी गणपतीची मूर्ती सजवलेली आहे, तर बघू शकता किती सुंदर वाटते मूर्ती. बघू शकता मंडळी तुम्ही या मूर्ती ज्या पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या मूर्तीच्या रूपात बनवलेल्या आहेत, किती सुंदर वाटतात मूर्ती. खूप सुंदर वाटते एकदम. मला गुलाबी कलरचा पितांबर आहे, त्या मूर्तीला पिवळ्या रंगाचा आहे, किती सुंदर मूर्ती आहेत बघा. हा सर्व पेनवरून आणलेल्या आहेत त्यांनी आणि खूप छान मूर्ती आहे बघा. या सर्व मूर्ती दोन फुटा. आणि या गणपती बाप्पाचे कान भारी वाटतात बघा. या गणपती बाप्पाचे कान मला खूप आवडले, असं वाटतं हा बाप्पा उचलून न्यावा आताच, इतके सुंदर वाटतात. आणि त्याचा रंगसंगती सुद्धा बघा किती सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, मी वेदांक वारदे उघडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे आपला देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सर्वच आपल्या ऑडियन्सला, आपल्या यूट्यूबर्स फॅमिलीला, माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं हॅप्पी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आलो मी आपल्या दादाच्या गणेश वर्कशॉपच्या इथे, त्याचं नाव आहे मोरिया आर्ट्स. तर मोरिया आर्ट्समध्ये आज आपण व्हिजिट केले आणि हळूहळू इथे सर्व जे काही बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत यावर्षीसाठी, आणि आता फक्त 20 दिवस राहिलेत बाप्पा येण्यासाठी, तर जे काही मूर्त्या आल्या आहेत पेनवरनं आल्या आहेत खास करणं, तर तेच मूर्त्या आज मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि हे जे वर्कशॉप आहे मोरिया आर्ट्स, ते आपल्या भांडूपमध्ये आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गणेश मूर्त्या दाखवणार आहेत, गणपती बाप्पांच्या मूर्त्या चालतातच. तर आणि जर तुम्हाला कोणती मूर्ती आवडली, समजा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून लगेच आपल्या दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तर चला मग आता एक एक करून मूर्ती बघूया. मी आणि निलेश दादा आलो आहे आणि आता पप्पा मम्मी पण येतात मूर्त्या बघायला, तर त्यांना पण खूप आवडतं म्हणून ते पण आज येणार आहेत. चला मग एक करून तुम्हाला मूर्ती दाखवतो, कसल्या सुंदर सुंदर रेखीव मूर्त्या आहेत. तर नक्की तुम्ही पण व्हिजिट करा, भांडूपमध्ये राहता येतात, कोकण नगरला ते, हे आपलं मोरिया आर्ट्स, तर नक्की व्हिजिट करा आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सर्व देणार आहेत. तर मित्रांनो, इथे पप्पा मम्मी पण आले आहेत बघा, आणि गणपती बघायला खास करून आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक एक आता गणपती बाप्पांची मूर्ती मम्मी दाखवेल. बघा इथे सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहेत. आज आम्ही आलो आहे कोकण नगर इथे तुम्हाला सुंदर सुंदर आपल्या बाप्पांच्या मूर्त्या दाखवण्यासाठी. तर बघा यांनी किती सुंदर पितांबर नेसवले आहेत गणपती बाप्पाला, फेटेसुद्धा सुंदर बांधले, ऑरेंज कलरचा फेटा बांधला आहे, मस्त एकदम सजवलं आहे आणि स्टोन वर्कसुद्धा केलेलं आहे मूर्तीवर. बघू शकता किती सुंदर स्टोन वर्क केलं आहे. आणि हा शेला आहे, पांढऱ्या रंगाचा शेला ठेवला आहे गणपतीवर, घातला आहे पांढऱ्या रंगाचा शेला, ऑरेंज कलरचं पितांबर आहे. त्याच्यानंतर ही बघा, ही आहे आपला गुलाबी कलरचं पितांबर आहे, फेटा पण त्याच्यावर मॅचिंग आहे गुलाबी कलरचा. आणि हा लाईट गुलाबी कलरचा शेला घातला आहे गणपतीला, किती सुंदर वाटते बघा. साधी सिंपल पण एकदम सुंदर. मित्रांनो, या मूर्त्या जे तुम्ही बघते त्या सर्व 2 फुटांच्या मूर्त्या, सर्व 2 फुटांच्या, मस्त मस्त. त्याच्यानंतर ही बघा, ही आहे हा पिवळा पितांबर आहे, आपल्या आरतीमध्ये पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला तसा हा पिवळा पितांबर नेसवला आहे गणपतीला. आणि हा पिवळ्या रंगाचा शेला घातला आहे, फेटा पण पिवळ्या रंगाचा. पूर्ण मॅचिंग सेटनी गणपतीची मूर्ती सजवलेली आहे, तर बघू शकता किती सुंदर वाटते मूर्ती. साधी सिंपल पण एकदम छान वाटते बाप्पांची मूर्ती. तर मित्रांनो, इथे पण बघताय खूपच सुंदर असा फेटावाला बाप्पा बघायला मिळतो आपल्याला. फेटा ग्रीन कलरचा फेटा, अगदी पैठणीच्या बॉर्डरच्या सारखा फेटा आहे. सेम पैठणीची बॉर्डरच आहे ही हिरव्या रंगाची आणि त्याचा सुंदर फेटा बनवून गणपती बाप्पाला घातलेला आहे. लाल रंगाचा वेल्वेटचा शेला आहे हा, किती सुंदर वाटते बघा. वेल्वेटचा शेला घातला आहे बाप्पाला आणि मोर पंखी रंगाचं पितांबर आहे, किती सुंदर वाटतात बाप्पा. बघू शकता अशा बऱ्याचशा मूर्ती ते ठेवल्या आहेत त्यांनी सजवून. मुकुटाला स्टोन वर्क केलं आहे आणि पूर्ण मूर्तीवर स्टोन वर्क आहे बघा, खूप छान वाटतं. या मूर्ती यांनी कुठून पेनवरून आणल्या, सर्व पेनवरून आणल्या. पांढऱ्या पितांबर आणि जांभळ्या रंगा
मोराचा शेला, ती पण सुंदर आहे. त्याच्यानंतर ही मोरपिंक मोरपिसी कलरमध्ये सजवली आहे. आणि ते वरती पण आहे बघा, वरती पण आहे. बघू शकता मंडळी तुम्ही या मूर्ती ज्या पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या मूर्तीच्या रूपात बनवलेल्या आहेत. खूप सुंदर वाटतात मूर्ती. खूप सुंदर वाटत एकदम. मला गुलाबी कलरचा पितांबर आहे, या मूर्तीला पिवळ्या रंगाचा आहे. किती सुंदर मूर्ती आहेत बघा, सर्व पेनवरून आणलेल्या आहेत त्यांनी. आणि खूप छान मूर्ती आहे बघा, या सर्व मूर्ती 2 फूट. आणि या गणपती बाप्पाचे कान भारी वाटतात. या गणपती बाप्पाचे कान मला खूप आवडले. तसं वाटतं हा बाप्पा उचलून न्यावा आत्ताच. इतके सुंदर वाटतात. आणि त्याचा रंगसंगती सुद्धा बघा किती सुंदर आहे. हा जो कलर आहे ना बॉडीचा, इतका सुंदर कलर दिलेला आहे ना मूर्तीला. हा कानांचा कलर बघा गुलाबी, इतका सुंदर. हा गणपती मला मनापासून आवडली आहे मूर्ती. खूप छान गणपतीचे डोळे बघा, डोळे किती रेखीव आणि एकदम जिवंत वाटतात. किती सुंदर मूर्ती आहे. आणि ही श्रीकृष्णाच्या रूपातली मूर्ती आहे, ही सुद्धा सुंदर आहे. अशा अनेक रूपातल्या मूर्ती. मित्रांनो, या ठिकाणी आपण चिंचपोकळीच्या चिंतामणी बघतोय बघा. खूप सुंदर राम राम मंदिर, या वर्षीचं नवीन काहीतरी. हनुमान पण आहे बघा मूर्तीच्या बाजूला. मस्त नवीन लोक दिलेलं या वर्षी राम मंदिर जे नवीन बांधलेलं आहे अयोध्येला, त्याच्यासाठी बऱ्याचशा मूर्ती राम मंदिरच्या रूपामध्ये बनवलेल्या आहेत. इथे भरपूर बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर सजवले, खूप सुंदर जांभळ्या रंगाचं पितांबर, जांभळ्या रंगाचा फेटा आणि पांढरा आणि जांभळ्या रंगाचा शेला घातला गणपतीला. वेल्वेट आहे पूर्ण सुंदर. हे वेदांगच्या मित्राचंच आहे दुकान, तर तो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल. तुम्हाला जर ह्याच्यातला मूर्ती आवडत असतील. आणि हे बघा राम मंदिर परत एकदा. तर बघते मित्रांनो, राम मंदिर मोठ्या मूर्ती आहेत. या किती फुटाच्या आहेत? अडीच फुटाच्या आहेत. हा या 2.5 फुटाच्या मूर्ती आहेत. बघा ही किती सुंदर बाप्पांची मूर्ती आहे. राम मंदिर, इथे राम पण दाखवलं आहे आणि आपले बाप्पा आहेत. राम मंदिर दाखवलं आहे पाठीमागे. इतकी सुंदर वाटते ही मूर्ती. ती जर तुम्ही घरी नेली तर सगळे आवडीने बघायला येतील तुमच्या घरी. इतकी सुंदर मूर्ती आहे बघा, किती छान वाटतं. आणि हे वेदांगच्या मित्राचं दुकान आहे, तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईलच. तर तुम्हाला जर याच्यातल्या कोणत्या मूर्ती आवडत असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बाप्पांची म्हणजे जे काही प्राईस वगैरे असेल ते तुम्ही विचारू शकता. कारण आता बाप्पा हे व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता. कारण आम्ही तुम्हाला प्रत्येक मूर्तीची किंमत इथे सांगणार नाही आहे. कारण गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत आहे, तुम्हाला सर्वांना माहितच आहे. त्याच्यामुळे मी इथे प्रत्येक मूर्तीची किंमत विचारून शेअर करणार नाही आहे आणि सांगणार नाही आहे. तर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवा आणि त्यांना तुम्ही विचारू शकता जर कोणती मूर्ती तुम्हाला आवडत असेल तर. आणि तुम्ही नक्की या इथे. मला एक आवडली, खूपच आवडली. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत आपल्याला बघायला मिळतात. आणि बघा मला एक मूर्ती खूपच आवडली आहे. तरी मूर्ती दाखवली जरा मागे आहे ह्याच्या मागे. तर मला ही मूर्ती आवडण्याचं कारण आणि वैशिष्ट्य म्हणजे जे बाप्पाचे जे कान आहेत हे बघा तुम्ही बघू शकता. ते जे मोठे कान आहेत ना ते मला खूप आवडतात. तर त्याच्यामुळे बाप्पा अजून उठून दिसतात आणि जो बाप्पांचा चेहरा आहे तो खूप सुंदर वाटतो. मला ही मूर्ती खूपच आवडली आहे. डोळे बघा किती रेखीव आहेत. बाप्पांचे डोळे बघा एकदम जीवंतपणा वाटतो डोळ्यामध्ये. तर मला ही मूर्ती खूपच आवडली आहे. सुंदर एकदम. विशेष म्हणजे पिवळा पितांबर आहे. पिवळा पितांबर हे गणपतीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे मला खूपच आवडली आहे ती मूर्ती. आणि जर तुम्ही छोटे बाप्पा बघत असाल तर छोटे बाप्पा पण इथे मिळून जातील. खूप सुंदर सुंदर. या गणपतीच्या सोंडेवर फुलांची छान डिझाईन काढली आहे. सुंदर बघा गणपतीच्या सोंडेवर फुलं आहेत. किती सुंदर वाटतंय. तर मित्रांनो, आत्ताच आपल्या कारखान्यात नवीन मूर्ती पण आलेली आहे बघा. ही एक आली आहे, अजून 2 आहेत बघा. ह्या एक बाप्पाची आहे.
आणि मित्रांनो, गणपती आला तर लालबागचा राजा हे आकर्षण असतं, म्हणजे आपल्या सर्वांनाच आवडतो लालबागचा राजा घरी न्यायला. तर बघा, लालबागच्या राजाची 2.5 फुटाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते पिवळ्या पितांबरमध्ये, पण खूप सुंदर मूर्ती आहे बघा. आणि जर मित्रांनो तुम्ही जर मोठ्या मूर्त्या बघत असाल 2.5 फुटाच्या वर किंवा 2.5 फुटापर्यंत, तर इथे तुम्हाला ह्या मूर्त्या बघायला मिळतील बघा. आणि ही एक आहे आपल्या बाप्पाची मूर्ती, त्याचबरोबर इथे पण एक मोठी मूर्ती आहे बघा. सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा, 2.5 फुटापर्यंत ह्या मूर्त्या मिळून जातील तुम्हाला. आणि अजून एक मला जी आवडली 2.5 फुटामध्ये, ती तुम्हाला आता मी दाखवतो. तर खूपच सुंदर आहे आणि बघा, ही माझ्या पप्पांना पण मूर्ती आवडली, खूप भारी आहे राम मंदिर. आणि त्या चेहरा जो आहे खूपच भारी, खूप म्हणजे खूप भारी, बघूनच एकदम अट्रॅक्ट होते. म्हणजे सर्व मूर्त्यांमध्ये हीच मूर्ती खूप अट्रॅक्ट करते असं बोलू शकतो आपण. पाठी राम मंदिर आहे बघा, खूप सुंदर मूर्ती ही. आणि इथे पण आपल्याला मोठी मूर्ती बघायला मिळू शकते 2.5 फुटापर्यंत. दोन्ही मूर्त्या 2.5 फुटांच्या आहेत बघा. मंडळी हा मूर्तीचा कान बघा किती सुंदर आहे, एकदम वेगळ्याच आकार दिला आणि एकदम मोठी आणि सुंदर कानामध्ये काय घालतात ते, सुंदर वाटते एकदम. भांडूपमध्ये आपल्याला दादाकडे आपल्या घरात गणपती बसवायचं असतं ना भांडूपमध्ये, तर हीच मूर्ती आपण नक्कीच नेली असते. तर मग निलेजाच्या गावी जाताना यावर्षी हा, आणि आपल्या निलेजाच्या गावी मी तुम्हाला माहिती असेल शिमग्याला जातो दरवर्षी. शिमग्याला आम्ही आवडीने जातो एकदम खास करून ना, आणि शिमगा खूप धमाल करतो आम्ही वैभववाडीमध्ये. तर ह्या वर्षी पण मग गणपती किती फुटाचे आहे? 5 फुटाचे बघा, घरचा गणपती 5 फुटाचे फक्त आहे ना, घरात एवढा मोठा गणपती बसतो 5 फुटांचा. आणि खूप भारी यांच्या गावी म्हणजे खूप धमाल होते. मी गेलो तर जाईन ह्या वर्षी, पण बघू टाईम भेटला तर जाऊ. तर मग मंडळी, आपण निलेजादालाच विचारूया की त्याच्या गावच्या घरची, जसं त्यांनी सांगितलं आपल्याला की 5 फुटाचा गणपती असतो त्याच्या गावच्या घरी, तर मग थीम कोणती असते गावच्या घरी गणपतीला? अच्छा, लालबागचा राजा. ओके, आणि कुठून आणता तुम्ही गणपती? आणता कोल्हापूरवरनं आणतात बघा. वैभववाडीपासून कोल्हापूर म्हणजे किती लांब अंतर, किती वेळ लागतो तरी आणायला? 67 किलोमीटर. वेळ किती लागतो? 2 तास बघा, एवढा लांबून गणपती आणत असतात. तर खूप छान वाटलं निलेजादासोबत भेटून बोलून. तर बघू, ह्यावर्षी टाईम भेटला तर नक्की येईल.